नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या फूड शो मध्ये, ज्याचं नाव आहे बिंग भुक्कड। मंडळी, आज बुधवार आहे आणि बाहेर प्रचंड ऊन आहे, पण या उन्हापासून कुठेतरी गारवा मिळवायचा असेल, कुठेतरी एक छान थंड हवेची झुळूक अनुभवायची असेल, आणि तीही फिरणाऱ्या फॅन मधून नाही तर जर खाणाऱ्या चमच्यामधून अनुभवायची असेल, तर मी आलेली आहे लाडाची कुल्फी या आईस्क्रीम पार्लरमध्ये। आणि इथे नेमके कुठल्या कुठल्या पद्धतीच्या आईस्क्रीम मिळतात, कुठल्या कुठल्या प्रकारच्या कुल्फी आपल्याला चव घ्यायला मिळतात, चला तर बघूया आजच्या भागातून। तर ही लाडाची कुल्फी ज्यांनी बनवली आहे, ज्यांनी इन्व्हेंट केली आहे, ते राहुल पापड आपल्यासोबत आहेत, तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया। नमस्कार राहुल, खूप स्वागत आहे लोकमतमध्ये। नमस्कार मॅडम। आणि अगदी पहिला प्रश्न, हे लाडाची नाव कुठनं सुचलं? एक तर काय रोडला जर सगळे ब्रँड जर बघितले, सगळे मेवाड असतील किंवा काय असतील, स्थानिक लोक ही कुल्फी महाराष्ट्राची दिसावी म्हणून एक लाडाचं नाव आहे। आणि मला मुलगी झाली, आणि ती तिच्या नावावर मी ठेवणार होतो, पण ती लाडाचीच आहे माझी, त्यामुळे एक महाराष्ट्राचं नाव वाटावं, मराठी नाव वाचवं, आणि एक युनिक नाव आहे ते लाडाची कुल्फी असं लक्षात राहणार, त्याच्यामुळे एक लाडाची कुल्फी मी ते नाव ठेवलं। आणि ते नाव ब्रँड म्हणजे यायच्या आधी मी तो रजिस्टर करून ठेवला होता, तो आवडला, तो सगळ्यांना आवडला, नाव आमचं खूप आवडलं, नावापेक्षा आमची क्वालिटी लोकांना खूप आवडली। राहुल, आपण बोलतोय ज्या आईस्क्रीम बद्दल किंवा कुल्फ्यांबद्दल, तर इथे तुम्ही काय स्पेशल देताय, नेमकं स्पेशल कुठली कुल्फी आज तुम्ही मला खिलवणार आहात? तशा पाहिलं तर आमचे सगळे फ्लेवर चांगलेच आहेत, एकूण कंपनीने 28 प्रकारची कुल्फी बनवलेली आहे, दरवर्षी आम्ही नवीन दोन आम्ही तयार करतोय। आणि आत्ता जी आम्ही उन्हाळ्यात स्पेशल जी केली, ती चिक्कू फ्लेवर केलेली आहे। हां, चिक्कू आहे, तुमचे सीताफळ आहे। आईस्क्रीममध्ये आम्ही रेड पेरू, फ्रेश रेड पेरू आहे, त्याच्यात तुम्हाला नॅचरल रेड पेरू खायला मिळेल, म्हणजे पेरू आम्ही प्रॉपर। एक मिनिट, तुम्ही खूप सांगताय, एक मजा नाही येते, आपण खरं तर ते मागवूया आणि मग त्याच्यानंतर आपण बघूया की हा रेड पेरू नेमका कसा आहे। खरं तर हे दिसायलाच इतके टेम्पटिंग आहे, तुम्ही जर बघितलं तर आईस्क्रीम कुल्फी तर आपण बघणारच आहोत, पण पहिल्यांदा आपण आईस्क्रीम बघतोय लाडाच्या कुल्फीमधलं। आणि जर तुम्ही हे आईस्क्रीम बघितलं, अगदी गुलाबी जसा लाल पेरू असतो आणि त्याच्यावरती खरा खरा पेरू, तर राहुल पहिल्यांदा मला हे सांगा की काय याच्यामध्ये? हा रेड पेरू आहे, रेड पेरू बऱ्याचशा कंपनी बनवलेला आहे, पण जो आमच्या रेड पेरूची स्पेशलिटी आहे, त्यात प्रॉपर रेड पेरू आम्ही कट करून टाकलेला आहे, म्हणजे जसं लोणचं जर असं मुरवतो आपण, तसं हा पेरू आम्ही 3 मुरवल्यानंतर ह्याच्यात तो ॲड केला जातो। ह्याच्यात तुम्हाला खालचा जो लेअर आहे तो प्रॉपर पेरूचा आहे, आणि त्याच्यावरती आमची क्रीमचा एक क्रीम बेस आहे, आम्ही जे क्रीम बनवलं त्याचा बेस आहे, आणि त्याच्यानंतर ते आम्ही स्कूप 2 देतो पेरूचे, त्याच्यावरती जी चव आहे, म्हणजे पहिल्या चवीला तुम्हाला नॅचरल लागायला पाहिजे, त्याच्यामुळे आम्ही काही फोडीवरती टाकतो। आणि ह्याच्यात बी जी आहे, म्हणजे काही जणांना दाढेचा त्रास असतो किंवा काय असतो, ती अडकू शकते, तर बी काढून आम्ही ते प्रोसेस करून ती सगळ्या मी पेरू टाकलेला आहे, तुम्ही खाऊन बघा। यम्मी शब्द पण कमी पडेल, इतकं भारी आहे। एकतर क्रीमचं तुम्हाला प्रचंड असं सुंदर टेक्स्चर लागतंय, थंड क्रीम आहे, त्याच्यासोबत आईस्क्रीम आणि त्यासोबत दाताखाली येणारे पेरू, आणि पेरू पण फक्त गोड नाही आहे, तर थोडेसे तिखट सरचवीचे, थोडेसे मसालेदार, आणि पुन्हा एकदा आईस्क्रीम, इतकं सुंदर कॉम्बिनेशन आहे, खूप छान डेझर्ट म्हणून मला वाटतं ही डिश जाऊ शकते। आपण हे किती वेळ ठेवू शकतो, म्हणजे किंवा पार्सल नेऊ शकतो का? नाही, पार्सलचं थोडीशी अडचण आहे, कारण हे जे डिश आहे हे तुम्ही इथंच येऊन खाल्लं पाहिजे, कारण त्याची जी प्रोसेस आहे, म्हणजे खाली क्रीम असणे किंवा हे असणे, ही मेल्ट होती लगेच, कारण काय मेल्ट का होते, कारण जे आईस्क्रीम बनवले आम्ही ते प्युअर मिल्कचं आहे, चांगला फॅट्स आईस दूध वापरून आम्ही तयार केलं, त्याच्यामुळे लवकर मेल्ट होतं। येस, त्यामुळे लाडाची कुल्फी, लाडाचं आईस्क्रीम खायचं असेल तर लाडांकडेच यावं लागेल, लाडाच्याच दुकानात यावं लागेल। पण त्यासोबतच आपण बघतोय की दुसरंही एक आईस्क्रीम आहे, तर खूप छान आहे, रंगीबेरंगी आहे, म्हणजे कुठलाच रंग शिल्लक नाही आहे, चॉकलेटी आहे, ऑरेंज आहे, येलो, ग्रीन, सगळे रंग आहेत, काय आहे नेमकं?
एक तर मिक्स फ्रूट एक ती एक तर हेल्दी डिश आहे म्हणावं लागेल आपल्याला. आणि या मिक्स फ्रूटमध्ये जर पाहिलं तर खाली आपण सफरचंद टाकलेलं आहे, अननस टाकलेले आहेत तुम्हाला. हां हां, त्याच्यात छोटेसे छोटे काप आहेत त्यात. त्याच्यात तर तुम्ही बघितले ते अननसाचे आहेत, सफरचंद आहे त्यात, डाळिंब आहे. म्हणजे हे सगळे हेल्दी आहे. त्याच्यावरती ड्रायफ्रूट्स टाकलेत, त्याच्यामुळे जेवल्यानंतर जे काय लोक ह्याला खूप पसंती आमच्या तिथे की ह्याला. आणि त्याच्यावरती जे दोन स्कूप आहेत, एक पिस्ताचे आणि मँगोचे आहेत, त्याच्यामुळं ती चव जी आहे तुम्हाला मिक्स फ्रूट जे म्हणतात सगळ्या फ्रूटची चव तुम्हाला एका बाईट्समध्ये मिळते. चला तर मग आपण हे मिक्स फ्रूट टेस्ट करूया आणि कशा पद्धतीचं आहे बघूया. तुम्ही जसं सांगितलं तसं खाली असलेले फ्रूट्स, त्याच्यासोबत आईस्क्रीम आणि पुन्हा एकदा त्याच्यासोबत असलेले ड्रायफ्रूट्स, वेगळी टेस्ट आहे. हे पण खूप छान आहे. आणि पायनॅपल आणि ऑरेंज, अननस आणि सफरचंद याचं कॉम्बिनेशन इतकं छान आहे, आंबट गोड. आणि मला वाटतं हे पण बहुतेक मुरलेलं असावं, साखरेचा पाक किंवा असं जसं असतं तसं ते एका जॅमसारखी त्याला थोडीशी चव आहे. आणि त्याच्यासोबत हे आईस्क्रीम आणि सोबत क्रीम, म्हणजे एकदम सोने पे सुहागा. खूप टेस्टी आईस्क्रीम्स आहेत हे. पण आपण आज फक्त आईस्क्रीम असेल तर काही कुल्फी पण ट्राय करणार होतं. राहुल, आपण कुल्फी मागवूया. कुल्फीचेही काही वेगवेगळे फ्लेवर्स आलेले आहेत आणि जे कुल्फीमध्ये पारंपरिक नसतात तसेही काही फ्लेवर इथे लॉन्च केलेले आहेत. तर हा तुम्हाला जो दिसतो हा आहे सीताफळ फ्लेवर. सीताफळ फ्लेवरचा आईस्क्रीम किंवा शेक आपल्या सगळ्यांनाच आवडतो, रबडी आवडते, पण सीताफळ फ्लेवर. आणि दुसरी आहे चिक्कू. तर चिक्कू मला वाटतं खूप जणांचं आवडतं फळ आहे, पण ते सगळ्या सीझनमध्ये मिळत नाही आणि मिळालं तर स्टोअर करता येत नाही. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की अनेकदा चिक्कू खराब होऊन जातात किंवा नासले जातात. तर अशा वेळी जर चिक्कू फ्लेवरला कुठेतरी आठवण काढायची असेल तर मला वाटतं ही कुल्फी बनवलेली. तर राहुल, आम्हाला प्लीज याच्याबद्दल थोडंसं सांगा. चिक्कू फ्लेवर शक्यतो तुम्हाला पाहायला मिळत नाही म्हणजे कुठल्याही शॉपमध्ये कुठेही गेले. बेसिक तुम्हाला मावा कुल्फी, मलई कुल्फी, मँगो याच्या पलीकडे मिळत नाही. पण आमचा विचार होता की याच्यात आम्ही चिक्कू फ्लेवर दिला पाहिजे, मला सीताफळ दिलं पाहिजे, रेडे पेरू दिलं पाहिजे. म्हणजे आम्ही रेडे पेरूमध्ये शक्यतो पहिली असू की त्यांनी रेडे पेरूमध्ये कुल्फी काढली. पण चिक्कूची स्पेशालिटी आहे की आम्ही 7 तारखेला आमचा कुल्फी डे म्हणून आम्ही साजरा केला, तर त्यावेळेस आम्ही लॉन्च केली. म्हणजे प्रत्येक वर्ष आम्ही 2 फ्लेवर ॲड करणार आहे. चिक्कू तुम्ही नक्कीच खावा, खाल्ल्यानंतर तुम्हीच माझ्यापेक्षा जास्त सांगाल चिक्कूबद्दल. पण रिअल फ्रूट कुठेतरी वापरलेत का, म्हणजे चिक्कू पल्प करताना किंवा? जो आमच्या कंपनीचा मेन बेस आहे तो सगळे पल्प वापरतो आम्ही प्रॉपर, म्हणजे त्याच्यात कुठे इसेन्स वापरत नाही किंवा काय बिलकुल नाही आहे. त्याच्यात तुम्ही खाताना पहिल्या बाईटमध्ये तुम्हाला चिक्कू खाल्ल्यागत वाटेल नक्कीच. आणि कुल्फीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर कुठेही कुल्फीमध्ये तुम्हाला बर्फ जाणवत नाही. चिक्कू फ्लेवरची कुल्फी अक्षरशः खरा चिक्कू खाल्ल्यासारखी आहे. चिक्कू शेक पितोय असंही आपण म्हणू शकतो. आणि अप्रतिम कुल्फी आहे. काही वेगळे फ्लेवर ट्राय करायचे असतील, वेगळ्या प्रकारचं आईस्क्रीम खायचं असेल. आणि मला वाटतं आईस्क्रीम हे आपण प्रत्येक वेळी म्हणतो डेझर्ट आहे किंवा आपण जेवणानंतर खातो, पण तुम्हाला जर फुल मिल्क म्हणून सुद्धा जर आईस्क्रीम खायचा कधी मूड असेल तर तुमच्यासाठी हा ऑप्शन खूप चांगला आहे. की एवढं जरी खाल्ला तरी मला नाही वाटत की 2-3 तास तुम्ही याच्यावरती सहज काढू शकता. त्यासोबतच हा एक वेगळा पर्याय मला विचारत असाल तर मी अगदी खुलेआमपणे हा पर्याय रेकमेंड करेल, अप्रतिम पेरूचा आईस्क्रीम. आणि मी जसं म्हटलं तसं आईस्क्रीमचे किंवा कुल्फीचे वेगवेगळे फ्लेवर, वेगवेगळ्या व्हरायटी ट्राय करायची असेल आणि एका वेगळ्या चवीला अनुभवायचं असेल तर लाडाची कुल्फीला भेट द्यायला विसरू नका. राहुल गायकवाड आणि नेहा सराफ, लोकमत ऑनलाईन, पुणे.